दिवस अठ्ठावीसावा जादूचे स्मरण प्रसिद्ध लेखक आणि सेल्टिक लोकसंगीतकार चार्ल्स द लिंट म्हणतो जादूबाबत एक गोष्ट आहे तुम्हाला माहिती असायला हवं की तुमच्या सभोवताली ती सर्वत्र आहे नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहते प्रत्येक दिवस एकमेवा द्वितीय असतो एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना या नेहमीच वेगळ्या असतात सतत बदलणाऱ्या असतात म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या वरदानांची जादूमय आठवण काढता तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते भले ही मोजणी किती तुम्ही कितीही वेळा केली तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जादूचं स्मरण करणं या सर्वात शक्तिशाली कृतीचं आचरण करणं आवश्यक आहे आत्ता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातल्या तुमच्या कोणत्याही इच्छा असोत ही, ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावी शक्तिशाली कृती ठरणार आहे काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वरानं दिलेल्या देणग्याच आहेत वरदान आहेत अशा गोष्टींचं स्मरण करा या गोष्टी आठवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काल जेव्हा तुम्ही सकाळी जागे झालात तेव्हापासून दिवसाची सुरुवात कशी झाली ते आठवा नंतर दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी आणि झोपेपर्यंत कोणकोणते महत्त्वाचे प्रसंग घडले ते आठवा या वरदानांची आठवण ही लिलया घडून येणारी गोष्ट असायला हवी कारण काल घडलेल्या प्रसंगांची जाता जाता तुम्ही उजळणी करीत आहात या आठवणींना तुम्ही उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात काल कोणकोणत्या गोष्टी घडल्या हा प्रश्न विचारून करू शकता एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात की तुमचं मन लगेचच त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करतं काल तुम्हाला कोणती महत्त्वाची बातमी कळली का जादूने तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली का किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली का जादूने अनपेक्षितरित्या तुम्हाला पैसे मिळाले का तुम्हाला विशेष आनंदी वाटलं का खूप दिवस काहीच खबर बात नसलेल्या तुमच्या मित्राची माहिती तुम्हाला कळली का तुमच्या कामाला कोणी दाद दिली का त्यानं किंवा तिनं तुमची स्तुती केली का प्रशंसोद्गार काढले का तुमचा प्रश्न सोडवायला कोणी मदत केली का तुम्ही कोणाला मदत केली का तुम्ही ज्यामुळे थरारून गेला होतात असा तुमचा एखादा प्रकल्प किंवा काम पूर्ण झालं का किंवा अशा एखाद्या नव्या कामाला सुरुवात झाली का तुम्ही तुमचे आवडते खाद्यपदार्थ खाल्लेत का की एखाद्या चांगल्या चित्रपटाला गेला होतात तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळाली का एखादी समस्या सुटली का एखाद्याबरोबरची भेट फलदायी ठरली का कोणाबरोबर कोणाबरोबर तरी चांगल्या प्रकारे वेळ घालवलात का कोणाबरोबर महत्त्वाच्या विषयावर बोलणं झालं का किंवा जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून करायची होती ती करण्यासंबंधीचं काही नियोजन केलं का जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टींची यादी संगणकावर टाईप करा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा काल घडलेल्या घटनांचं बारकाईनं निरीक्षण करा आणि तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्या नाही तर मोठ्या प्रश्न आकाराचा नाही तर अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली हा आहे त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या आणि त्याची नोंद केली की त्या प्रत्येकाबद्दल सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आज ही जादू केल्यानंतर तुम्हाला यानंतर जर ती कृती करायची असेल तर ती एकत्रितपणे करा म्हणजे काही दिवस ही वरदानं लिहून काढा आणि काही दिवस ती आठवायचा प्रयत्न करून मोठ्यानं किंवा मनातल्या मनात म्हणा मनात मना। तुम्ही या वरदानांचा धावता आढावा घेणारी एक यादी बनवू शकता किंवा या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सविस्तरपणे लिहून त्याचीही यादी बनवू शकता काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात अशी काही निश्चित संख्या ठरलेली नाही कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानांनी चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते आणि जेव्हा तुम्ही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डोळे उघडाल तेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरणच जीवनातील जादूसाठी खुलं कराल आणि तुमचं जीवन भव्य उदात्त होईल तुम्हाला विपुल प्रमाणात काही गोष्टी मिळतील जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिलं जाईल आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळेल जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे काही आहे ते हिरावून घेतलं जाईल जादूचं स्मरण करा ती तुमच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे सारांश एक तुमच्या वरदानांची मोजदाद करा दहा वरदानांची एक यादी बनवा त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य ते आहे तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द उच्चारा हे पुस्तक वाचता वाचता या अठ्ठावीस दिवसांच्या काळात आतापर्यंत दोनशे ऐंशी वरदानांची यादी लिहिली आहे दोन काल घडलेल्या चांगल्या घटनांची वरदानांची मोजदात करताना आणि ती लिहून काढताना जादूचं स्मरण करा काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न स्वतःला विचारा काल घडलेल्या चांगल्या गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करा आणि काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्या आहेत असं तुमचं समाधान होईपर्यंत आठवत राहा लिहित राहा तीन एक एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात, मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा चार आजच्या या कृतीनंतर यापुढेही तुम्ही या कृतींची लेखी यादी तयार करून किंवा मोठ्यानं अथवा मनातल्या मनात म्हणून मनात करू शकता काल घडलेल्या ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते अशांची यादी बनवून त्याचा धावता आढावा घ्या आणि एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा पाच आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा धन्यवाद